महसूल भवन की कचरा भवन गडिंग्लज महसूल भवनाची दुरावस्था बघून नागरिकांचा तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। 2005 साली कोल्हापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधीतून गडिंग्लज येथे सुसज्ज असे महसूल भवन उभे राहिले। गाळ्यातून उत्पन्न व महसूल विभागाच्या आजीमाजी कर्मचाऱ्यांना उपयोग व्हावा म्हणून हे भवन बांधण्यात आले। त्यानंतर गाळे भाडे तत्वावर देण्यात आले। हॉल आणि गाळ्यांचा वरचा भाग महसूलच्या वापरात आहे। सध्या हे भाड्याने दिलेले गाळे सोडले तर महसूल भवनच्या भागाची दुरावस्था न पाहण्यासारखी आहे। गाळ्यांच्या वरच्या मजल्यावर गेले की आपल्याला ढीगवर कचरा अगदी दर्शनी भागात आपले स्वागत करतो। तर वर असलेल्या खोल्यांमध्ये महसूलची काही कागदपत्रे भरलेली गठडी अस्ताव्यस्त अवस्थेत पडली आहेत। खोल्यामधून कुबट वासही मारत आहे। हॉलची अवस्था त्यापेक्षाही बिकट आहे। तिथे पडलेले साहित्य बघितले तर रद्दीवाल्याने रद्दीचा ढीग मारून ठेवल्यासारखा परिसर वाटतो। हॉलमधून मागील बाजूस गेले असता एक पायरी देखील खाली उतरत नाही। पाऊल टाकले तर स्मशानात गेल्यासारखे वाटायला हवे अशी अवस्था आहे। पायऱ्याच्या खाली रद्दी आणि इतर साहित्य जाळल्यामुळे राख इतरत्र पसरली आहे। त्यात पावसाने भिजल्यामुळे झालेला राखेचा लगदा वाळून घट्ट झाला आहे। तेथून वरच्या दिशेने आपण पायऱ्या चढून जाताना एखाद्या भूतबंगल्यात प्रवेश केल्यासारखे वाटते। झाडाझुडपांनी पायऱ्या आणि लोखंडी गेट भरून गेले आहे। तेथून गच्चीवर गेला तर शासकीय कागदाने भरलेली 30-35 पोती दिसून येतात। त्यामध्ये 7-12 लिव्हिंग सर्टिफिकेट, घरचा उतारा अशी अनेक कागदपत्रे अस्ताव्यस्तपणे विस्कटलेली दिसतात। त्यातही पावसाने भिजल्यामुळे सारी कागदपत्रे काळपट पडली आहेत। ती किती महत्त्वाची आहेत हा संशोधनाचा विषय आहे। बाजूलाच वडाचे एक लहानसे झाड जोमाने वाढत आहे। त्याच्यामुळे खालच्या स्लॅब आणि शेजारील भिंतीमध्ये घुसत असल्याने खाली चालू असलेल्या दुकानात पाण्याचा झरा लागला आहे। आणखीन थोडे दिवस जर महसूल खात्याने दुर्लक्ष केले तर मात्र संपूर्ण बिल्डिंगला धोका निर्माण होण्यास वेळ लागणार नाही। पाण्याची टाकी कायम मोकळी असते। संडास बाथरूमचा तर वापराचा पत्ताच नाही। आजूबाजूला झुडपांनी अतिक्रमण करून परिसर जंगल सदृश केला आहे। विद्युत मीटर जमिनीपासून फक्त 2 फुटावर उघड्यावर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी धोकादायक बनले आहे। एकंदरीत महसूल भवनाचा संपूर्ण परिसर पाहिला तर कोणीही म्हणेल की हे महसूल भवन नसून कचरा भवनच आहे। स्वच्छता मोहिमेचा टेंबा मिळवणाऱ्या महसूलच्या निगराणीखाली असणाऱ्या या भवनाची जर अशी अवस्था असेल तर स्वच्छतेचे धडे महसूल विभाग जनतेला काय शिकवणार असा सवाल सुज्ञ नागरिक करत आहेत। कर्मचाऱ्यांच्या कल्याण निधीतून बांधलेल्या या महसूल भवनाला कोणी वाली मिळेल का? किमान आता तरी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या अध्यक्षांनी महसूल भवनची साफसफाई करून त्याला अच्छेदिन आणावेत आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याण निधीतून उभे राहिलेल्या या भवनाला कचरामुक्त करावे अशी मागणी जनतेतून होत आहे। SBN मराठीसाठी नितीन मोरे।